नाशिक शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत त्याच याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वेगानं वाढतोय पाच हजाराच्या उंबरठ्यावर आता नाशिक जिल्हा येऊन पोहोचलाय मालेगाव नियंत्रणात झाल्यानंतर आता नाशिक शहर सर्वाधिक मोठं हॉटस्पॉट हे नाशिक जिल्ह्यातलं आहे आणि त्यामुळे नाशिक शहरात उपचारांसाठीचं कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे आपण बघू शकतोय की साडेतीनशे बेडचं हे कोविड सेंटर नाशिकच्या सिडको सिडको परिसर परिसराजवळ उभारण्यात आलेलं आहे सिटी सेंटर मॉलजवळ आणि या ठिकाणी संपूर्ण सुविधा या दाखल होणाऱ्या उपचारा उप रुग्णांसाठी करण्यात येणार आहेत आपण बघू शकतोय की वेगवेगळ्या अंतरांवर हे सगळे बेड ज्या ठिकाणी तयार करण्यात आले फॅन्स लावण्यात आले त्याचबरोबर त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व मनोरंजनाच्या सुविधा आरोग्य उपचाराच्या सुविधा यासाठी डॉक्टर्सच्या टीम आरोग्यसेविका या सर्व या ठिकाणी तैनात असणार आहेत त्याचबरोबर त्यांच्या जेवणा खाण्यासाठीची सुविधा सुद्धा या ठिकाणी तैना ते, दिली जाणार आहे त्यामुळे एकूणच मनोरंजनांची सुविधासह या ठिकाणी जे काही रुग्ण दाखल होतील त्यांना त्यांचा उपचार नीट व्हावा याचाही प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे त्यांच्या नु कुटुंबांशी नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठीच्या सुविधासुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहेत त्यामुळे सर्व सोयींनी सुसज्ज असं कोविड सेंटर आता नाशिक शहरात उभं उभं राहत आहे गरज आहे ती सर्वसामान्य नागरिकांनी आपल्याला लक्षणं आढळल्यास तातडीनं तपासणी करून घेण्याची आणि उपचारासाठी सज्ज राहण्याची व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे झी मीडिया नाशिक